ईडीने राज्याचे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे दहा कोटी वीस लाख रुपयांच्या ता मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील बेचाळीस गुंठे जमीन व त्याच्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा सा समावेश असून त्याची किंमत साठ कोटी सेहेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार असल्याचे समजते पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अनिल दत्तात्रय परब मेसर्स साई रिसॉर्ट मेसर्स सी शंक रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोलीतील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे पर्यावरण कायदा एकोणीसशे त्र्याऐंशीच्या कलमाचे उल्लंघन झाल्याने अनिल परब आणि इतरांविरुद्ध राज्य सरकारची फसवणूक नुक आणि नुकसान केल्याबद्दल दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत ईडीने सविस्तर परिपत्रकही जाहीर केले आहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लखनौ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर समिटसाठी देशातील बड्या उद्योगपतींना आमंत्रित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत दाखल झाले आहेत दोन दिवसांच्या दौऱ्यात ते निवडक उद्योगपती आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांची भेट घेणार आहेत दरम्यान या दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात असल्याचा आरोप केला आहे शिंदे फडणवीस सरकारने वेदांता फॉक्सकॉन हा एक लाख चोपन्न कोटी रुपयांचा प्रकल्पासह इतर महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला भेट देऊन महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान केले लाखो तरुणांचा रोजगारही गेला आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी खोके सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू जनतेने लक्षात घ्यावा असेही पटोले म्हणाले महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण या वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि बत्तीस संघटनांशी तीन ते चार मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे संप मागे घेतल्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला असून वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे पुढच्या तासाभरामध्ये वीज पुरवठा सुरळीत होईल असे वीज संघटनांनी सांगितले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा विभागाचे अधिकारी तिन्ही विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैठक झाली या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं राज्य सरकारला तिन्ही वीज कंपन्यांचे कोणतेही खाजगीकरण करायचे नाही येत्या तीन वर्षात राज्य सरकार पन्नास हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्यासाठी एक व्यवस्था उभी करण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली मुंबई पोलीस दलात नवीन पदनिर्मिती करण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली राज्याच्या गृह विभागाने नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच मुंबई पोलिस दलात विशेष पोलीस आयुक्त पद सुरू केले असून आय पी एस देवेन भारती यांची प्रथम विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे देवेन भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर काही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षभरात मुंबईच्या हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरल्याचं समोर आलं आहे दोन हजार बावीस वर्षात तीनशे पासष्ट दिवसांपैकी तब्बल दोनशे ऐंशी दिवस मुंबईतील हवा प्रदूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षकांच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश सोपणे यांनी हा अहवाल समोर आणलाय मुंबई आणि उपनगरात वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वासाच्या विकारासोबतच इतर त्रासाला देखील सामोरे जावे लागत आहे दुसरीकडे नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशकांमागील तीन चार दिवसांपासून तीनशे तीस पार आहे त्यामुळे अनेकांना श्वासनाचे विकार जडत आहेत समोर आलेल्या एका अहवालात दोन हजार बावीस सालात मुंबईतील तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोनशे ऐंशी दिवस प्रदूषणाचे असल्याचे समोर आले आहे दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार बावीस सालात मुंबईच्या सर्व विभागात प्रदूषणाचे आलेख वाढले असल्याचे दिसून येत आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर